नमस्कार, मी शर्वरी। सध्या जगभरात थैमान घातलंय हे कोरोना या महाविषाणूनं। दरम्यान या महाविषाणूला लढण्यासाठी सर्वजण आज आपल्या जीवाची बाजी लावतात, कारण प्रत्येकाला कोरोनापासूनची भीती आहेच। आणि ह्याच विषयावरती मी एक स्पेशल रिपोर्ट घेऊन येते आहे, कारण आपण ज्या जिल्ह्यात राहत असतो, ज्या राज्यात राहत असतो, त्याचे मग अनेक अधिकारी असतात कार्यरत, अनेक सिस्टीम्स असतात, अनेक यंत्रणा कार्यरत असतात। याचवरती एक स्पेशल रिपोर्ट घेऊन आली आहे मी सांगली जिल्ह्यातून, महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातून। आज आपण पाहणार आहोत ते सांगली जिल्ह्याचे महायोद्धे। मी योद्धे याच्यासाठी म्हटलं की कोरोना हा महाविषाणू आहे आणि त्याचं जे जाळं पसरतं याचा विचार केला तर अतिशय चिंताजनक अशी गोष्ट आहे, कारण प्रत्येक बाहेर जाणारा माणूस, यंत्रणेत असणारा प्रत्येक माणसाला या कोरोना या महाविषाणूपासून भीती आहे। दरम्यान हे जे कोरोनाशी लढत आहेत ते योद्धे, ते लढवय्ये आहेत, त्यांच्याचवरती हा स्पेशल रिपोर्ट केलेला आहे। जे आपले तन मन धन समर्पित करून आपलं सर्वांचं कवच बनले अशांच्यावरती आज हा स्पेशल रिपोर्ट आहे, कारण ते दिवसाचा रात्र करत आहेत फक्त आणि फक्त आपल्यासाठी। कुणाच सांगली जिल्ह्यातील असे योद्धे आहेत आणि त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे, सांगलीचं कवच बनले आहेत, सांगली जिल्ह्याचं कवच बनले आहेत। चला तर ह्या योद्ध्यांवरती एक नजर टाकू। प्रथम कर्तव्य आणि नंतर कुटुंब अशा पद्धतीनं जीवाची बाजी लावत सांगली जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेले अधिकारी ठरत आहेत सांगलीकरांचं कवच, सांगली जिल्हा वासियांचं कवच। अनेक वेळा जनतेच्या रोषाला, आपल्या स्टाफच्या रोषाला आणि महत्त्वाचे म्हणजे राजकीय दबावाला झुगारून ही मंडळी आपली काळजी घेत असते। सांगलीकरांच्या हीसाठी असं कवच बनलेले अधिकारी आहेत, त्यांना खऱ्या अर्थानं देवदूतच म्हणावं लागेल। चला तर पाहूयात हे योद्धे, हे लढवय्ये कोण आहेत। सर्वप्रथम सांगली जिल्ह्याला लाभलेले जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी हे मूळचे जळगावचे। डॉक्टर असलेले अभिजित चौधरी सांगली जिल्ह्याला लाभलेत, ते MBBS आहेत। अभिजात असं नेतृत्व लाभलेले जिल्हाधिकारी पूरपरिस्थितीच्या काळात सांगली आले आणि पुरती सांगलीची माहिती व्हायच्या आतच सांगलीला पुरानं वेढलं, अनेक गावेच्या गावे पाण्याखाली गेली, महानगरपालिका क्षेत्रातील बराचसा भाग पाण्यात गेला आणि जिल्हाधिकारी यांच्यासमोर पुराचं आव्हान आलं आणि त्यातून आपल्या सर्वांना त्यांनी बाहेर काढलं। डॉक्टर अभिजित चौधरी हे MBBS असल्यानं त्यांच्याकडे जे डॉक्टरी ज्ञान आहे ते खरंच सांगलीकरांना भरपूर उपयोगी पडलं। जिल्हाधिकारी कोरोनाच्या लढ्यात ग्राउंड लेवलला उतरून स्वतः जातीनं सगळी पाहणी करतायत, कारण सर्व यंत्रणा या जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असतात। एकूणच सगळ्यांना बरोबर घेऊन या जिल्हाधिकारी यांना काम करायचे असते। उत्तम आपत्ती व्यवस्थापन, सुरळीत रेशन धान्य वाटप, शिवभोजन केंद्र यांचं उत्तम नियोजन, त्याचप्रमाणे सर्व यंत्रणा व्यवस्थित नीटनेटक्या, उत्कृष्ट उपाययोजना, नियमांचं पालन आणि कोरोनावर मात करण्याची जिद्द, खरंच अशा लढवय्या जिल्हाधिकाऱ्यांना तिचा जागर टीमचा सलाम। सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळे आणि त्यांनी जो आपण त्यांना आवाहन केलं होतं सोशल डिस्टन्सिंगसाठी किंवा इतर जी प्रिकॉशन घेण्यासाठी, त्याला जो आपण प्रतिसाद दिला त्याच्यामुळे आपण सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा जो संसर्ग आहे तो टाळू शकलो आहोत। आपल्याकडे सद्यस्थितीला खूप पेशंटची किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळून येत नाही। माझं सर्व सांगलीकरांना असं आव्हान राहणार आहे की आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म पाळलेले आहेत किंवा पर्सनल हायजीन पाळलेली आहे ती आपण इथूनही पुढे कंटिन्यू करावी। लॉकडाऊनचे जे नियम आहेत ते आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी आहे, त्यामुळे अगदी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, अनावश्यक घराबाहेर पडू नये। कोणत्याही पब्लिक प्लेसेसवर जात असताना मास्क वापरणे हे बंधनकारक केलेले आहे, तो आपण वापरावा। तसंच
पर्टिक्युलरली आपण बघितलेलं आहे की या विषाणूचा जो जर संसर्ग झाला तर ते भीषण स्वरूप हे जे आहे ते साधारणतः सिनियर सिटीजन म्हणजे 60 वर्षा वयावरचे लोक आणि ज्यांना काही इतर आजार आहेत, काही कोमॉर्बिडिटीज आहे जसं डायबिटीज असेल किंवा हृदयाचे विकार आहेत, रेस्पिरेटरी विकार आहेत, तर अशा लोकांना होतो. तर त्यांना माझा विशेष एक विनंती असणार आहे की आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा काही त्रास झाला तर आपण तातडीने आमच्याकडे फीवर क्लिनिकला यायचं आहे, जेणेकरून वेळेमध्ये आपण काही जर विषय असतील तर ते आपण त्याचं व्यवस्थित रोगाचं निदान करू शकू आणि जो रोग आहे तो भीषण स्वरूप असं धारण करणार नाही. त्याच पद्धतीने इतर सर्व लोकांनाही माझं आव्हान असणार आहे की कोणतेही साईन्स अँड सिमटम जर आपल्याला दिसले, फ्ल्यू लाईक साईन्स सिमटम्स दिसले किंवा ताप आहे, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की COVID-19 काय सिमटम्स असतात, त्यापैकी कोणी जर कोणतं जर आपल्याला सिमटम दिसला तर आपण तातडीने आमच्या आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडे यावं, जेणेकरून वेळेतच आपण जो उपचार आहे किंवा निदान आहे ते आपल्याला करता येईल आणि कोणताही आजार हा भीषण स्वरूप धारण करणार नाही. इथून पुढेही आपल्याकडे लॉकडाऊन जे आहे ते आता केलेलं आहे, कंटिन्यू आहे 1-3 मेपर्यंत. तर लॉकडाऊनचे सगळे जे नियम असतील ते आतापर्यंत जसे आपण व्यवस्थित पाळले ते इथूनही पुढे पाळावेत असं माझं सगळ्यांना आव्हान आहे. सुहेल शर्मा, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, असल पंजाबी, दिलदार मनाचा, धाडसी आणि कर्तृत्ववान पोलीस अधीक्षक लाभलेत सुहेल शर्मा. तरुण तडफदार युवा मनावर अधिराज्य करणारे, कायद्याच्या साकोरीत काम करणारे, राजकीय दबावाला न जुमारणारे, सगळ्यांनाच राजकीय दबावाला न जुमारणारे अनेक किस्से सुहेल शर्मा सरांचे माहीत आहेत. वडील शिक्षक आणि त्यास तालमीत जिद्दीची शिकवण मिळालेले, पूर्णत्वास एखादं काम न्यायचं ही घरातूनच शिकवण असलेले सुहेल शर्मा सांगलीला लाभले. माउंट एव्हरेस्ट एकदा नव्हे तर 2 पार केलेले सुहेल शर्मा सांगलीच्या पुरात कशा पद्धतीनं जनतेसाठी उतरून नदी पार करून गेलेत हे सगळ्यांनी पाहिलंच. सुहेलजी शर्मा आणि अस्सल लढवय्या असंच म्हणावं लागलं. सांगली जिल्ह्यासाठी संपूर्ण नागरिकांची जबाबदारी आणि सर्व पोलिसांची जबाबदारी, त्यांची आरोग्य तपासणी, जिल्हाबंदी, गावबंदी, अवैध व्यवसाय, अवैध गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितपणे पाठपुरावा घेणारे आणि पालक म्हणून पोलिसांचे निरंतर कार्य करणारे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांना तिचा जागरकडून सलाम. हे जे मी सूचना आहारच्या विषयावर, व्यायामच्या विषयावर आणि घरामध्ये जे SOP ठेवली, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ठेवले पाहिजे, ज्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आहेत, ते मला हे सगळ्यांना सांगायचे आहेत की जर आपली लढाईमध्ये आपल्याला आपण ह्या लढाईमध्ये जिंकू शकतात जर आपण हे सगळ्यावर आपण काम केला. आणि सगळ्यांना माझी अपील आहे की तुम्ही बिनकामी बाहेर पडू नका, घरामध्ये राहा, सगळी असेन्शियल सर्व्हिसेस तुम्हाला मिळत आहेत. आपले परिवार आणि आपल्या गावाच्या आणि समाजाच्या जे काही सेफ्टी तुम्ही आज घरामध्ये राहून करू शकता ते पूर्वी कधी ना आहोत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे आहेत मूळचे बुलढाण्याचे आणि अत्यंत कष्टाळू असे हे अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत. आता वळूया आपण पुढच्या अधिकाऱ्यांकडे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत सतत आपल्याला कार्यरत असणारे नितीन कापडणीस आयुक्त सांगली, प्रत्येक प्रश्नाच्या वेळी ते हिरिरीनं पुढे असतात आणि हॉटस्पॉट मालेगाव येथील आयुक्त स्वतः आहेत, त्यांचे आई वडील तिकडंच अडकलेले आहेत. दरम्यान आम्ही त्यांना प्रश्न केला की आपले आई वडील तिकडं आहेत आणि त्यांना तुम्ही इकडं नाही का आणलं, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर हा नियम इतरांसाठी आहे तर तो नियम मीही पाळणं तितकंच गरजेचं आहे. एकूणच ह्यातच दिसते की अधिकारी लोक आपलं काम किती कर्तव्यानं पार पाडतात, पहिला कर्तव्य आणि नंतर मग कुटुंब. एकूण आपण पाहिलं की नितीन कापडणीस हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत आहेत. आजपर्यंत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत
कोरोना घुसू नये यासाठी खूप प्रयत्न केला. त्याच्यानंतर आकडे वाढायला लागल्यानंतर जातीनं स्वतः ते रस्त्यावरती असतात. प्रत्येक क्वारंटाईन सेंटर्स असतील, प्रत्येक ज्या ठिकाणी जी जी कार्यरत यंत्रणा आहे, जी यंत्रणा आहे त्याच्यासोबत स्वतः आयुक्त नितीन कापडणीस हे फील्डवर असतात. हे कौतुकास्पद आहे. नमस्कार, मी नितीन कापडणीस, आयुक्त सांगली विरोध आणि कुपवाड शहर महानगरपालिका. सध्या संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र कोरोनाचा सामना करत आहे आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रतिबंध करून कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही आणि नागरिकांचं स्वास्थ्य चांगलं राहील याची काळजी आम्ही महानगरपालिका स्तरावर घेत आहोत. कोरोनाचा सामना करताना आम्हाला आमची वैयक्तिक काळजीसुद्धा घ्यावी लागते. जसं आम्ही नागरिकांची काळजी घेतो तसंच आम्हाला आमच्या वैयक्तिक कुटुंबाचीसुद्धा काळजी साहजिकच घ्यावी लागते. माझ्या कुटुंबामध्ये सध्या माझ्यासोबत पत्नी आणि लहान मुलगा राहतो आहे. जेव्हा आम्ही दिवसभर काम करून घरी जातो तर घरी गेल्या गेल्या कधीही आम्ही परिवाराच्या संपर्कात थेट येत नाही. घरी गेल्यानंतर अंगावरचे कपडे बदलून, मास्क वगैरे जर असेल तर त्याची योग्य विल्हेवाट लावून आणि आंघोळ करून यानंतरच आम्ही मी परिवाराची भेट घेतो. आणि घरामध्ये पत्नी आणि मुलगा जरी असेल तरी माझ्या पत्नीच्या घरी सगळेच प्रशासकीय अधिकारी होते. माझ्या पत्नीचे वडील म्हणजे माझे सासरे हे स्वतः IPS अधिकारी होते. त्याच्यामुळे तिला प्रशासकीय काम करताना कसा वेळ द्यावा लागतो फील्डवरच्या सिच्युएशन माहीत आहेत. त्याच्यामुळे तिच्याकडून मला नेहमीच सपोर्ट मिळाला. आणि पत्नी आणि मुलगा दोघेही बोलतात. मुलगा लहान असला तरी समजूतदार आहे. तोही नेहमी सांगतो की सध्या गरज नागरिकांना आहे, इथल्या जनतेला आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ मी बाहेरच राहावं आणि लोकांची सेवा करावी, लोकांसाठी काम करावं असं दोघं भावना व्यक्त करतात. कुटुंबाची काळजी घेताना स्वतःची काळजी जेव्हा या काळामध्ये घ्यावी लागते तर आहाराबद्दल बरेच प्रश्न असतात. पण माझं एक सजेशन आहे, आहार म्हणजे काहीतरी विशेष प्रयोग करण्याची गरज नाही. आपण रुटीन जो आहार घेतो तो आहार नियमितपणे घेतला पाहिजे आणि साधारणतः ब्रेकफास्ट चांगला असावा, दुपारचं जेवणही घ्यावं. या तिन्ही गोष्टींपैकी कुठलाही वेळचा आहार टाळू नये. त्याच अशा लोकांची सध्या मदत करण्याची गरज आहे. मी तर म्हणतोय की एका कुटुंबाने, एका चांगल्या कुटुंबाने एक गरीब कुटुंब जर ह्या लॉकडाऊनच्या काळात दत्तक घेतलं तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीही सध्या असणार नाही. म्हणून ह्या काळामध्ये एकमेकांना मदत करा, एकमेकांना आधार द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही झालं तरी घराबाहेर पडू नका आणि कोरोनाला ह्या सगळ्या उपाययोजना करून दूर पडवा अशी मी सगळ्यांना विनंती करत आहे. बस आतापर्यंत आपण चारही अधिकारी पाहिले, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी असतील, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत आणि आयुक्त नितीन कापडणीस, हे चारही योद्धे कोरोनाला न घाबरता, न डगबगता सांगलीचे नाहीत पण सांगलीकरांचे कवच बनलेत. आपण पाहिलं सुहेल शर्मा हे अमृतसर येथून आहेत, राज्यच वेगळं आहे, पंजाबचे आहेत ते, जिल्हाधिकारी साहेब जळगावचे आहेत, अभिजित राऊत साहेब बुलढाण्याचे आहेत आणि आयुक्त साहेब हॉटस्पॉट नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून आहे. खरंच ह्या सर्वांनीच आपली जी सांगलीची यंत्रणा आहे ती व्यवस्थितपणे, नीटनेटकेपणे हाताळायसाठी विशेष प्रयत्न केलेत. या सर्वच अधिकाऱ्यांना सांगलीकरांच्या वतीनं मानासा मोजरा. ब्युरो रिपोर्ट, तिचा जागा न्यूज.